महाराष्ट्र भरायची ती जी स्पर्धा आपण घेतोय महाराष्ट्रभर, त्याच्या साताऱ्याच्या ऑडिशनसाठी आपण आज आलो आहे. इथे आल्यानंतर एक आगळंवेगळं व्यक्तिमत्वची आमची ओळख झाली. तिचं नाव आहे कोमल पवार गोडसे. हिच्याबद्दल सांगायचं तर असं की ह्या मुलीने मृत्यूवरती विजय मिळवला आणि तेवढ्यावरच ती थांबली नाही, तर ती तिच्याप्रमाणे बाकीच्याही लोकांना आता प्रोत्साहित करते, प्रेरित करते की त्यांनीही मृत्यूशी झुंज द्यावी आणि आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं करून दाखवावं. खरं तर ती आली होती ऑडिशनसाठी, पण आम्ही ऑडिशन पुरता तिचा विचार न करता आम्ही असं ठरवलं की तिला ह्या स्पर्धेचा एक चेहरा करूयात, एक चेहरा बनवूयात तिच्या कार्याला, जेणेकरून आमच्याकडूनही कोणाचा हातभार लागेल. ह्याच एका हेतूने कोमलला आता आपण पुढे घेऊन जाणार आहोत. इथून पुढे आता कोमल तिच्याबरोबर काय झालं, ती कशी तिने मृत्यूशी झुंज दिली आणि ती आता काय करतेय पुढे जाण्यासाठी, याच्याबद्दल माहिती दिली. धन्यवाद. महाराष्ट्र आहे आणि कस्तुरी मंच ह्यांना मनापासून माझे आभार मानते. आज त्यांनी आयोजित केलेली महाराष्ट्र सौंदर्य स्पर्धा 2018 इथे मी स्पर्धेसाठी आली होती. आज मी ह्या सगळ्यांना भेटून खूप आनंद झाला होता आणि थोडक्यात मी माझा परिचय देत होते. परिचय देताना मी त्यांना सांगितलं होतं की माझ्या आयुष्यात एक असा काळ आला होता की माझं ते आयुष्य बदलूनच गेलं होतं. मी प्रॉपर सातारची कोमल पवार गोडसे. मी मास्टर इन सिव्हिल इंजिनिअरिंग कम्प्लीट केलेलं आहे. मी यशवंत टेक्निकल कॅम्पसमध्ये प्रोफेसर होती 4 वर्ष. लग्नानंतर अचानकच मला 6 महिन्यानंतर प्रायमरी पल्मोनरी हायपर टेन्शन हा एक दुर्मिळ आजार झाला, ज्याच्यामध्ये माझं चालणं, माझं सगळ्या ऍक्टिव्हिटीज बंद झाल्या आणि मी 1.5 वर्ष फक्त बेडवर राहिली गेली. हा डिसीज प्रायमरी असल्यामुळे ह्याला कोणताही रिझन नाहीये, कॉज नाहीये, ट्रीटमेंट नाहीये आपल्या इंडियामध्ये. तरी माझ्या सगळ्या फॅमिलीज मला सगळ्या हॉस्पिटल्स मी ट्राय केले, महाराष्ट्र, इंडिया, आउट ऑफ इंडिया मी ट्राय केले, पण पल्मोनरी हायपरटेन्शनला ह्यांना कुठलंही ट्रीटमेंट नसल्यामुळे माझी खूपच कंडिशन वाईट होत गेली. पहिल्यांदा माझं किडनी आणि लिव्हरवरती इफेक्ट झाला होता. असंच होत होत मला शेवटी माझे सगळे पार्ट्स डिस्ट्रॉय झाले होते. त्याच्यानंतर 3 मे 2017 रोजी मला शेवटचा श्वास घ्यावा लागला, ज्याच्यामध्ये माझं फक्त ब्रेन वर्किंग होतं, हार्ट आणि लंग्स माझे फेल झाले होते. या परिस्थितीत मला माझ्या घरच्यांनी चेन्नईला रवाना केलं. तिथे ही केस चॅलेंजिंग म्हणून स्वीकारली गेली. ही केसमध्ये त्यांनी आपल्याला सांगितलं होतं की हार्ट अँड लंग बायलॅटरल लंग ट्रान्सप्लांटेशन करायचं आहे तरच मी जगू शकते. 99% नो गॅरंटी दिलेली, 1% त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेला होता. 99% मध्ये माझी खूपच जिद्द झुंज लढण्याची जी होती ती चालली होती. त्यानंतर 15 दिवसांनी माझी सर्जरी झाली. 28 मे 2017 मध्ये भारतातली पहिली सर्जरी आहे तिचं हार्ट आणि लंग्स ऍट अ टाइम बदललेले आहे, ही त्यांनी 3 महिन्यानंतर जाहीर केलं. ही सर्जरी सक्सेसफुल आहे. माझ्या सर्जरीनंतर मला असं लक्षात आलं की जसं जसं माझी सगळीकडे न्यूज गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपणही काहीतरी परत हा जन्म भेटवला आहे तर आपण काहीतरी केलं पाहिजे. सो अशा लोकांना मी काम करायला चालू केलं. आज मी महाराष्ट्रातून इंडियामधून 20 पेशंट आज चेन्नईला मी पाठवले आहेत. त्यांचे अतिशय चांगले उपचार होत आहेत. अशा लोकांना मी साथ दिलेली आहे. 6 महिने झाले आज माझ्या सर्जरीला आणि अशाच लोकांसाठी मी कोमल न्यू लाईफ फाउंडेशनची स्थापना केली आहे. फाउंडेशनमध्ये मी अशाच लोकांसाठी काम करते की ज्यांना खूप गरज आहे काळाची, परत ह्या सर्जरीज ज्या क्रिटिकल्स आहेत लंग ट्रान्सप्लांट ते महाराष्ट्रात होत नाही, अशा लोकांना मला मदत करायची आहे, त्यांना फायनान्शियल हेल्प करायची आहे, हे माझा फाउंडेशनचा हेतू आहे. आणि आज मी जे उभी आहे ते एकाच्या 16 वर्षाच्या मुलाचं हृदय आणि फुफ्फुस मला भेटलेलं आहे, त्याच्या आईवडिलांनी मला दिलेलं आहे, त्यामुळे मी आज तुमच्यासमोर आहे. असं जीवनात प्रत्येकाला भेटावं, आपले अवयव दान व्हावे ही संकल्पना घेऊन मी पूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करत आहे. अशा संकल्पनासाठी मला वाटलं की मी ह्या मंचावरती आल्यावरती महाराष्ट्र सौंदर्य स्पर्धा 2018 इथे आल्यानंतर अशाच लोकांपर्यंत मी पोहोचू शकते, अनेक लोकांपर्यंत जाऊ शकते. माझा एक नोबल कॉज आहे, हा सगळ्यांनी मला साथ द्यावी. ह्या नोबल कॉज मी आज मी ह्या स्पर्धेसाठी
सपोर्ट केला, त्यामुळे धन्यवाद करते मी कस्तुरी महाराष्ट्र आयरनी यांचा. कोमलच्या या प्रयत्नांना आपण सगळेही साथ देऊया, जास्तीत जास्त लोकांपर्यंत तिचं काम, तिची जी कहाणी आहे आतापर्यंतची ती पोहोचूया. आणि कसा या मंचच्या माध्यमातून आपल्याला जास्तीत जास्त लोकांची मदत करता येईल यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करूया. जर तुम्हाला कोमलची जी कहाणी आहे, कोमलची जी जिद्द आहे ती जर आवडली असेल आणि जर वाटत असेल की आपण ह्या मुलीला काहीतरी कुठल्याही प्रकारे सपोर्ट करावा, तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि पुढे शेअर करा, जेणेकरून तिचं काम महाराष्ट्रच नाही, भारतच नाही, तर संपूर्ण जगात पोहोचेल. धन्यवाद.